नमस्कार, मी बशीर जमादार। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत गावाकडची खबर बात या बुलेटिनमध्ये, पण सुरुवातीला पाहूयात गावाकडच्या हेडलाईन्स। ये चुने हुए पुंजोपति की सरकार है। हे सरकार उद्योगपतींचं शेतकऱ्यांचं नाही। राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला बोल। अमरावती जिल्ह्यात 14 किलोमीटरची केली पदयात्रा, शेतकरी कुटुंबियांची घेतली भेट। संसदेत मुद्दा उठवणार म्हणे मी, कारण का कर्जमाफी झाल्याशिवाय आणि हे इलेक्ट्रिक बिल माफ झाल्याशिवाय कास्तकार चांगल्याने जगू शकत नाही हे मला वाटते, आणि हेच वेतन मी त्यांना सांगितले। शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या राहुल गांधींकडून असलेल्या अपेक्षा, कर्जमाफी देण्याची ही केली मागणी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात 70% मतदान, 2 मे रोजी होणार मतमोजणी। विजयदुर्गच्या समुद्रात सापडली बेवारस बोट, बोटीवर सापडले लाईफ जॅकेट्स, पाण्याच्या बाटल्या आणि इंडोनेशियाचे ग्लास, पोलिसांनी केला तपास सुरू। सिंधुदुर्गातल्या नरडवे धरणाच्या बुडीत क्षेत्रात 18 वर्षांपासून राहत आहेत 97 कुटुंब, नागरी सुविधा झाल्यात बंद, भूसंपादनाची नोटीस सुद्धा मिळेना। आणि गोंदियामध्ये एका महिलेनं एकाच वेळी दिला 4 बाळांना जन्म, 1 मुलगी आणि 3 मुलगे, 2 बाळांची प्रकृती गंभीर। सुरुवात करूया राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्यापासून। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विदर्भाचा दौरा केला। त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये 42 डिग्री तापमानात जवळपास 14 किलोमीटरची पदयात्रा केली। सकाळी गुंजी गावापासून ते शहापूर असा 4 किलोमीटरचा टप्पा त्यांनी सकाळी पार केला। त्यानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा शहापूर ते रामगाव असा 8 किलोमीटर पायी प्रवास केला। आत्महत्या झालेल्या 10 शेतकरी कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। सकाळपासून त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या। पदयात्रेचा शेवट टोंगलाबाद इथंच आला। टोंगलाबादमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली। विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आता अमरावती जिल्ह्यातल्या टोंगलाबाद इथं परिषद घेतली, पत्रकार परिषद, आणि तिथं त्यांनी सरकारवर टीका केली। ते काय म्हणाले आपण पाहणार आहोत। ये जो सरकार है ये चुने हुए पूंजीपति की सरकार है। ये किसान की सरकार नहीं है, ये मजदूर की सरकार नहीं है, ये गरीब की सरकार नहीं है, ये छोटे बिजनेसमैन की सरकार नहीं है। सबसे बड़ी इशू कर्ज की है। जहां भी हम गए किसानों ने कहा कि कर्ज माफी होनी चाहिए। यहां पे हम अभी इस घर में गए, जो भी सुसाइड कर रहे हैं कर्ज के बोझ के कारण से कर रहे हैं। दूसरी बात, जो कंप्लेंट पंजाब में थी, जो कंप्लेंट बाकी देश में है कि MSP नहीं मिल रही है और MSP को बढ़ाया नहीं गया है, ये भी बहुत बड़ा मुद्दा है। बोनस की बात उठी है, पहले बोनस मिलता था, अब बोनस नहीं मिल रहा है। जनरली फीलिंग ये है कि जिस प्रकार से मदद मिलनी चाहिए वो नहीं मिल रही। 56 दिवसांच्या सुट्टीनंतर परतलेले राहुल गांधी बरेच सक्रिय झालेत। अगोदर त्यांनी केदारनाथची पायी यात्रा केली, त्यानंतर पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांची भेट घेतली रेल्वेनं जाऊन, आणि आज त्यांनी विदर्भात पदयात्रा केली, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या। त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष या त्यांच्या दौऱ्याकडे लागलेलं होतं। या दौऱ्याची वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा पाहूयात। 42 अंश सेल्सिअस इतक्या कडक तापमानामध्ये 14 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी केली। आत्महत्या केलेल्या 10 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला। प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबियांसोबत 10 ते 15 मिनिटं चर्चा केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या। एकूण 330 किलोमीटर प्रवास पायी आणि गाडीनं असा त्यांनी केला। गुंजी इथं आज सकाळी 8 वाजता त्यांचं आगमन झालं। निलेश वाळके आणि अंबादास स्वाहिले
यांच्या कुटुंबियांची त्यांनी सकाळी भेट घेतली. सकाळी 8:30 वाजता गुंजी ते शहापूर असा 4 किलोमीटर पदयात्रा करत त्यांनी प्रवास केला. सकाळी 10 वाजता शहापूरला ते आले आणि किशोर कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शहापूरमध्ये त्यांनी विश्रांती घेतली, तिथंच दुपारचं जेवण सुद्धा घेतलं आणि दुपारी 12:30 वाजता शहापूर ते रामगाव अशी भर उन्हामध्ये त्यांनी 8 किलोमीटरची पदयात्रा केली. दुपारी 1:30 वाजता त्यांचं रामगावमध्ये आगमन झालं. कचरू तूप सुंदरे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. दुपारी 2:30 वाजता रामगाव ते राजना 13 किलोमीटरचा प्रवास त्यांनी गाडीनं केला. दुपारी 2:45 वाजता राजनामध्ये ते दाखल झाले. मारोतराव नेवारे यांच्या कुटुंबियांची तिथं त्यांनी भेट घेतली. दुपारी 3:30 वाजता ते टोंगलाबादमध्ये आले आणि तिथं त्यांनी टोंगलाबादमध्ये पाहणी केली आणि थोडी विश्रांती तिथं घेतली आणि त्यानंतर त्यांनी इथं पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर आरोप केला की हे सरकार सूटबूटवाल्यांचं आहे, म्हणजे उद्योगपतींचं आहे, शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं नाही. या दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. दुपारी रामगावमध्ये त्यांनी कचरू तूप सुंदर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं दुःख काय आहे ते जाणून घेतलं. या कुटुंबियांशी चर्चा केली प्रवीण मुधोळकर यांनी. अजय, मला सांगा काय म्हणाले राहुल गांधी आणि जी घटना तुमच्या परिवारासोबत घडली आहे, काय राहुल गांधींनी या संदर्भात तुमच्याकडून माहिती घेतली? नाही, अगोदर तर सर त्यांनी असं विचारलं का कशामुळे झालं आहे, आत्महत्या कशामुळे केली. कारण का म्हणजे कसं त्यांच्याकडं कर्ज होतं 52,000 रुपये, म्हणजे भारतीय कृषी सेवा, भारतीय स्टेट बँक कृषी शाखा, त्यांचं 52,000 रुपये कर्ज होतं आणि त्यांच्या विहिरीवर, वडिलाच्या विहिरीवर मोटर पंप आहे, त्यांचं कर्ज साधारणतः लाईट बिल समजा 75,000 रुपये. हे कसं त्या ह्या होण्याच्या अगोदर, हे घटना म्हणजे डिसेंबरच्या घटना होण्याच्या अगोदर 4-5 दिवसाच्या अगोदर नोटीस आली होती बँके थ्रू की बाबा तुम्हाला न्यायालयामध्ये हजर राहावं लागते आणि तिथं तुमचं काय आहे तर तुम्हाला ते कर्ज भरावं लागेल. राहुल गांधी काय म्हणाले आज? तुम्ही संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला, जे घटना तुमच्यासोबत झाली ते सांगितली, राहुल गांधींची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी मला आश्वासन दिलं असं, जे काही मदत लागेल ते मी करायला तयार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे बघतो आपण, आत्महत्या आहे देशभरामध्ये चर्चा उठली आहे. एका शेतकऱ्यांना भर रॅलीमध्ये आत्महत्या केली, ती घटना आपण बघितली. देशभरामध्ये हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा. राहुल गांधी हा मुद्दा लोकसभेमध्ये मांडणार आहेत असं या संदर्भात काय बोलणं? ते मांडणार तर आहेत, सवालच नाही. कारण काय म्हणाल ते या संदर्भात? संसदेत मुद्दा उठवणार म्हणे मी. कारण का कर्ज माफी झाल्याशिवाय आणि हे इलेक्ट्रिक बिल माफ झाल्याशिवाय कास्तकार चांगल्याने जगू शकत नाही हे मला वाटते आणि हेच वेतन मी त्यांनाही सांगितले आहे. नाही तर हे सत्र अजून चालूच राहणार आहे, अजून थांबणार नाही आहे. तुमच्यावरती असा मोठा आघात झाला, आत्महत्या केली तुमच्या परिवारातल्याच एका सदस्यांना, काय तुम्ही सांगाल? राहुल गांधी या ठिकाणी येऊन गेले, इंदिरा गांधींना तुम्ही पाहिलं असेल, राजीव गांधींना पाहिलं असेल, तर राहुल गांधींना तुम्ही आज प्रत्यक्ष पाहिलं, काय सांगाल? राजीव गांधी म्हणलं बा आम्ही का राहुल गांधी आज राहुल गांधी राहुल गांधी तर म्हणलं हे घटना दूर झाली पाहिजे बा, मुला बाळाकडे लक्ष द्या जरासे. 42 डिग्री तापमान आहे या ठिकाणी आणि गुंजीपासून रामगावपर्यंत जवळपास 14 किलोमीटर आहे. राहुल गांधी 42-43 डिग्रीमध्ये इथपर्यंत आले, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय राहुल गांधींच्या या उपक्रमाबद्दल? राहुल गांधीची म्हणजे एवढ्या उन्हात ते एवढे 14-15 किलोमीटर पायदळ आले काय, जरूर त्यांना असं कास्तकाराविषयी काहीतरी सहानुभूती आहे आणि कास्तकाराच्या समस्या आपण लोकसभेत मांडल्या पाहिजे काय, आणि त्यांनी असं आश्वासनही दिलं म्हणतात काय, हो तर जरूर काही नाही काही त्यांना म्हणजे कास्तकाराची काळजी आहे आणि काही ते प्रश्न मार्गी लावतील. हो, वेदना अत्यंत दुःखदायक आहे आणि संवेदना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या राहुल गांधींनी. आता राहुल गांधी मेडिटेशन करून परदेशातून परत आले भारतामध्ये, आता ते आक्रमक झाले आहेत आणि पुन्हा त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे, विदर्भापासून सुरुवात केली आहे. आता तरी विदर्भाच्या या सगळ्या समस्यांना लोकसभेच्या माध्यमातून राहुल गांधी वाचा फोडणार का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ झाली प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, अमरावती. नैसर्गिक आपत्तीसाठी प्रत्येक वेळी सरकारला जबाबदार धरणं चुकीचं आहे असं परखड मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलंय. पाहुयात नैसर्गिक आपत्ती आणि शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाबाबत बाबासाहेब नेमकं काय म्हणालेत.
तुम्ही तुकाराम महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा पण असं म्हटलं जातं की देशोधडीला लागलं होतं सगळं वातावरण पूर्णपणे, म्हणजे अगदी दुष्काळ म्हणजे हलाकीची सगळी परिस्थिती होती. तेव्हाची मग काय परिस्थिती होती, म्हणजे आपण आत्महत्या त्या काळात केल्या होत्या की आत्ताच्या त्या आत्महत्या हे आपण बघतोय. आता प्रमाण फार आहे, त्यावेळेला असेल क्वचित एखादं, पण तो फार नाही आहे. आज मला जे वर्तमानपत्रात दिसतं ना ते असं दिसतं की दुष्काळ आला, महापूर आला, आणखी काही नैसर्गिक आपत्ती आली, तर त्याला जणू की सरकारच जबाबदार आहे. कोणाच कोणत्याही पक्षात असू तो काही मुद्दा नाही आहे, पण सरकार जबाबदार आहे. त्याच्यावर जी उपाययोजना करायची त्याला सरकार जबाबदार आहे, कबूल. पण आता महापूर आला, आता भूकंप झाला पहा, हे काय तिथलं सरकारही आणलं का? पण माणसांनी तितक्या जिद्दीने उभं राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा छोटा का होईल, पण एक भूकंप झाल्याची नोंद आहे. आग लागली ना म्हणजे बंबवाल्यांना फोन करा की आमच्याकडे आग लागली आहे, दोन बंब पाठवा. आमचे काही दोन बादल्या त्या आगीवर फेकण्याचं काम आहे का नाही? महाराष्ट्र दिन आहे उद्या, आणि त्याचं औचित्य साधून आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फनसे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एक विशेष मुलाखत घेतली. ही विशेष मुलाखत तुम्ही पाहू शकता आज रात्री 9 वाजता. आता घेऊयात एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर पाहूयात सिंधुदुर्गातल्या नरडवे धरणाच्या बुडीत क्षेत्रात 18 वर्षांपासून राहत आहेत 97 कुटुंब. धरणामुळे विस्थापित होणार म्हणून एकीकडे सर्व नागरी सुविधा बंद झाल्या, आणि दुसरीकडे भूसंपादनाची साधी नोटीस सुद्धा मिळत नाही. अशा बिकट अवस्थेत सिंधुदुर्गातल्या नरडवे धरणाच्या बुडीत क्षेत्रातले लोक गेली 18 वर्ष जगतायत. पर्यायी शेतजमीन मिळत नाही आणि नागरी सुविधांचे प्रश्न सुद्धा सुटत नाहीत. तोपर्यंत धरणाचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. बघूया एक स्पेशल रिपोर्ट. रस्ता वगैरे खडका आहे, त्यामुळे इथून चालत जावं लागतं. 2-3 किलोमीटर सकाळी चालत जातो आम्ही 5:30 उठून, आणि नंतर दुपारी येते वेळी पण आम्ही चालतच येतो. नरडवे पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या दुर्गवाडी गावातल्या एका विद्यार्थिनीची ही समस्या. गेली 18 वर्ष इथं राहणाऱ्या 97 कुटुंबांना या आणि अशा समस्या भेडसावतात. नरडवे पाटबंधारे प्रकल्पावर चितळे समितीनं अनेक आक्षेप घेतले, पण नव्या सरकारनंही हा प्रकल्प मार्गी लावायचा ठरवलाय. दुर्गवाडी गाव बुडीत क्षेत्रात येणार असल्यामुळं इथं ना विहीर मारता येते, ना रस्ता करता येतो, ना घरांची दुरुस्ती करता येते. पिण्याच्या पाण्यापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत इथं समस्या आहे. पाण्यासाठी असे बोंबलते, हे बघा हे बुडकुले भांडी घेऊन नदीमध्ये तिथे खड्डा पाहिजे, तुम्हाला दाखवतो, मी दाखवू शकतो. खड्डा खोदला, त्या खड्ड्यातून पाणी आणायचं आणि आम्ही प्यायचं, आणि जनावर शेती व्यवसाय. आजार प्रसंग आला तर काय, मुर्दा बांधायचा गोमटीत आणि घेऊन जायचं 4 माणसं गोळा करून, बाकी पर्याय नाही. इथली मुख्य समस्या पुनर्वसनाचीच आहे. पुनर्वसन करायचं असेल तर आम्हाला आधी शेतजमीन द्या अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. शिवाय पुनर्वसन जिथं होत आहे ती जागाही चांगली नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. आमचा जो नांगर आहे तो आम्हाला उचलून ठेवायला पहिली जागा द्या, म्हणजे शेतजमीन द्या, त्याच्यानंतरच आम्हाला भूखंड द्या अशीच आमची मागणी होती. आणि हे भूखंड सुद्धा आम्हाला अजिबात याची पूर्व कुठलीही माहिती दिल्याशिवाय ही यादी कलेक्टर ऑफिसला बसून त्यांनी जाहीर केली आणि ग्रामपंचायतीत आमच्या पाठवली. काही उपयोग नाही ह्या पुनर्वसनात येऊन. मी 5-10 माणसं घेऊन ह्या पुनर्वसनामध्ये जर आलो तर इथे काय खाणार? आम्हाला त्यांनी 3-3.5-4 लाख रुपये दिले, ते रुपये आमच्याकडे राहिले नाही, ते पण संपले. आता पर्याय शेतजमीन नाही, त्यासाठी आम्ही आता काय करायचं, कोणाकडे धाव घ्यायची? हा प्रकल्प 650 कोटीवर गेलाय, त्यात प्रकल्पाचे दोन्ही कालवे रद्द करण्यात आले. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष सिंचन किती होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. आता दोन्ही कालवे रद्द केले गेले आणि 14 कोल्हापूर टाईप बंधारे त्यांनी बांधण्याचं योजलं, त्याच्यातले 10 कोल्हापूर टाईप बंधारे बांधले गेलेत. आज 3 वर्ष त्या 10 कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पाणी अडवलं जातं, परंतु आपण प्रत्यक्षात जाऊन पाहणी करा, 1% सिंचन त्याच्याखाली होत नाही. चितळे समितीच्या चौकशी अहवालात या नरडवे प्रकल्पाच्या गुणवत्तेवरच मुळात प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत, हा झाला एक भाग. पण गेली 15 वर्ष हा प्रकल्प थोडा पुढे रेटला जातोय. 62 कोटीवरून 650 कोटीवर याची सुधारित प्रशासकीय मान्यता गेलेली आहे, आणि या 15 वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्तांचा एक साधा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. आतापर्यंत या प्रकल्पावर 334 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.
यावर्षीही 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर प्रशासनाला तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे. विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 70% इतकं मतदान झालंय. माओवाद्यांच्या या मतदानावर बहिष्काराचं आवाहन केलं होतं, पण मतदारांनी माओवाद्यांच्या दहशतीला न जुमानता आपला हक्क बजावला. 2 टप्प्यामध्ये 350 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीवर माओवाद्यांनी बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं, तरीसुद्धा दोन्ही टप्प्यामध्ये चांगलं मतदान झालं. आज दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 तालुक्यांमध्ये 70% इतकं उच्चांकी मतदान झालं. कुठलाही अनुचित प्रकार यामध्ये घडला नाही आणि मतदान शांततेत पार पडलं. 2 टप्प्याच्या निवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. आता घेऊया पुन्हा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. गोंदियामध्ये एका महिलेनं एकाच वेळी दिला 4 बाळांना जन्म. आता एक वेगळी बातमी पाहूयात. गोंदियामध्ये एका महिलेनं एकाच वेळी तब्बल 4 बाळांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर कोहरे कुटुंबियांच्या घरी बाळाचं आगमन झालंय. तेही 1-2 नव्हे तर एकाच वेळी 4. या 4 बाळांपैकी 1 मुलगी आहे तर 3 मुलं आहेत. सध्या 4ही बाळं अतिदक्षता विभागामध्ये आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातल्या 2 बाळांची प्रकृती मात्र गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथंच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.